आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. लालबावटा कामगार संघटनेचा कोल्हापुरात विराट मोर्चा, दिवाळी बोनस पेन्शन सह विविध मागण्यांचं निवेदन. बांधकाम कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी लालबावटा कामगार बांधकाम कामगार संघटनेच्या वतीनं कोल्हापूर येथे आज सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. बांधकाम कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी लालबावटा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीनं आज सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. सीटूचे राज्याध्यक्ष डॉ DL कराडे यांच्या नेतृत्वाखाली दसरा चौकातून हा मोर्चाला सुरुवात झाली. आईसाहेब महाराज पुतळा फोर्ड कॉर्नर मार्गे हा मोर्चा सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर आला. या ठिकाणी बांधकाम कामगारांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देत निदर्शने केली. येत्या दिवाळीला बांधकाम कामगारांना 10,000 दिवाळी भेट द्या आणि 60 वर्षावरील बांधकाम कामगारांना 5,000 रुपये पेन्शन द्या, यासह इतर विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. दरम्यान येत्या 4 नोव्हेंबरपर्यंत मागणीची पूर्तता न झाल्यास पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना दिवाळी साजरी करू देणार नसल्याचा इशारा देखील यावेळी बांधकाम कामगारांनी दिलाय. शिवाय कावळा नाका येथील पालकमंत्री पाटील यांच्या कार्यालयासमोर 5 नोव्हेंबरपासून बेमुदत ठिय्या आंदोलन करून याच ठिकाणी रस्त्यावर दिवाळी साजरी करण्याचा निर्णय देखील बांधकाम कामगारांनी घेतलाय. मोर्चामध्ये जिल्हाध्यक्ष भरमा कांबळे, जिल्हा सचिव शिवाजी मगदुम, भगवानराव घोरपडे, संदीप सुतार, प्रकाश कुंभार, विक्रम खतकर, शिवाजी मोरे, विजय कांबळे यांच्यासह बांधकाम कामगार मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी होते. महानकर न्यूजसाठी कोल्हापूरहून कॅमेरामन शकील शेख सह बरकतभाई पन्हाळकर. बांधकाम कामगार बंधू आणि भगिनींनो, मी 500 किलोमीटर प्रवास करून तुम्हाला सगळ्यांना लाल सलाम करण्यासाठी आलेलो. गेल्या अनेक वर्षापासून कोल्हापूर जिल्ह्यातला बांधकाम मजूर माझ्या भगिनी, माता, तरुण लालबावटा बांधकाम कामगार संघटनेमध्ये संघटित आहे आणि तुम्ही केलेल्या चळवळीमुळं, तुम्ही केलेल्या संघर्षामुळं हे जे काही सत्तेमध्ये बसलेलं सरकार आहे,